सकाळपासून पाऊस होता, वैरण पूर्ण संपल्या. आता आमच्या साहेबांना आठवण झाली. वय हे काय करताय हो? मी पण मग ठीक आहे. वाघ आहे वय हा. तू एक वाघ आहे तिकडे कुठे वैरण नेलं का? गेले की त्या आसपास शेतात लगेच पाठीमागणं जात. चांगलंय ना हे, काहीतरी असलं तर लगेच कळते हो की नाही. आला होय तिथून सुरुवात करा की शिवांश पप्पा करे. हे सगळं होते पडलेलं आहे ते. आता तुमच्या उंचीपेक्षा मोठं झालंय ते आत एवढं भिजण्यापेक्षा पाऊस पडलाय. आईना विचारू वाट काढत घे. आता ही वैरण कापणार, ही उंच दिसते, ही आज वैरण कापायचे त्यांना. पाऊस आलाय बघा थोडा थोडा. हे भात घातलंय आम्ही इथं, कारण जे आम्ही भात पेरलेलं ते भात व्यवस्थित उगवलं नाही, त्यामुळे ते हे भात आता मोठं झाल्यानंतर तिथं लावायचं नाही हो. मांजर पुढे आले म्हणजे आता मालक पाठीमागणं येत असणार आहेत. शिस्तात एका पेटात एवढं घेऊन आलं सा, जास्त आणलं असं बघा ते पडाय होत नाही. आता हे मांजर यांच्या बरोबर असतात नुसते. अजिबात घाबरत नाहीत कुठेला ते. हे आता कोट्टी मशीन बंद पडलेलं आहे. बंद पडलेलं आहे म्हणजे झालेलं आहे तर हा जो बेल्ट आहे तो निसटला याचा, तर आता घालायला पाहिजे. याच्यासाठी लाईट बंद केली आहे मी. हा बेल्ट घालायचा आहे आता, खोलायला लागणार नाही शक्यतो. आणि हा येथे वैरणाचे अडकलेले आहे. हा बेल्ट घालायचा प्रयत्न चालू आहे. तर आजचा व्हिडिओ हा असा, आमचा ज्या दिवशी हॉटेल बंद असतं त्या दिवशी आमचं रुटीन हा दिवसभर हे असतं. वैरण काढी म्हणजे जनावरांना चारा तो रोजच आहे, पण आज म्हणलं थोडं दाखवावं व्हिडिओ करून. तर हा पट्टा आता आपण जोडलेला आहे. बघू आता कोट्टी मशीन काम करतं का. तर ही आपली कुट्टी झालेली आहे तयार करून, इकडची साफसफाई झाली. तर आजचं वैरणीचं कोट्टा यांचं संपलेलं आहे. आणि बाहेर पाऊस चालू असल्यामुळे आता वैरण वगैरे आणल्यानंतर फ्रेश झालो. आणि आता वाईफने चहा पण बनवला आहे, तर गरमागरम चहा प्यायचा आणि जायचं आहे हॉटेलवरती. एक फेरफटका मारून यायचा आहे. मांजर आहे तिकडं बोका, त्याला दूध घालून यावं लागेल. आता मी हॉटेलवरती आलेलो आहे फक्त याच्यासाठी, याला दूध घालायचं आहे, नाहीतर हा उपाशी राहणार आज. त्याच्यामुळं आलो मी. मित्रांनो, जसं की तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आज हॉटेल बंद असणार आहे, कारण आज आषाढी एकादशी आहे त्याच्यामुळे हॉटेल बंद आहे. ह्या भागातील सर्व हॉटेलं बंद असतात आषाढी एकादशीला, कारण व्यवसाय चालू राहणं कंटिन्युअसली बरोबर आहे, पण ज्या दिवशी ग्राहक होणारच नाही आपल्याला माहिती आहे त्या दिवशी हॉटेल चालू नाही ठेवू शकत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आषाढी एकादशी म्हटल्यानंतर चिकनची सर्व दुकानं बंद असतात, मटनची सर्व दुकानं बंद असतात. आपण चालू करू शकतो फक्त शाकाहारी. आणि एकादशी जी ही आहे आषाढीची, ती बरेच जण म्हणजे हे करतात, धरतात. प्रत्येकाच्या घरात जेवढे मेंबर आहेत, लहान मुलं सोडून जर ती सुद्धा धरून धर म्हणजे जाणती असेल थोडंफार कळत असेल तर ती सुद्धा धरतात.
मग अशा वेळेला आमच्या भागामध्ये जेवढी हॉटेल्स आहेत ते सर्व बंदच असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खेडेगावामध्ये वारकरी संप्रदाय जो आहे तो मोठ्या संख्येने आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये एक तरी असं म्हणजे आहे, प्रत्येकाच्या घरात असं म्हणणार नाही पण गावामध्ये असे बरेचसे वारकरी संप्रदाय आहेत, मोठे आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी लोक आषाढी एकादशी वगैरे ह्यासारख्या गोष्टींमध्ये जेवायला जात नाही. बाकीची एरवीची जी एकादशी आहे नॉर्मल, त्या दिवशी बरेचसे मांसाहारी पण येतात, शाकाहारी पण येतात जेवायला, कारण त्या दिवशी ती एकादशी सर्व सगळेजण पाळत आहेत. पण जी आषाढी एकादशी आहे ती सर्वजण पाळतात, त्याच्यामुळे जाणून बुजून आपण ह्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे हॉटेल चालू करून आपला तोटा करून घेण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. बाकी पाऊस कालपासून बऱ्याच प्रमाणात जास्त वाढलेला आहे आणि वरती जे कोकण भाग आहे तिकडे पाऊस या आमच्या भागापेक्षा खूप जास्त आहे आणि त्याच्यामुळे बरंचसं पाणी नदीला वाढलेलं आहे आणि बऱ्यापैकी वाटा सगळ्या बंद होत आहेत. पाऊस थोडाफार कमी आला तर शक्यता आहे की परत वाट मोकळी होईल, नाही तर 2 दिवस अजून हा कंटिन्यू पाऊस झाला तर बरेचशा जागची वाटा बंद होऊ शकतात. बाकी आता मी चाललोय घरी, मांजराला दूध घालायचं होतं ते घातलेलं आहे, जनावरांना वैरण वगैरे सगळं केलेलं आहे काम जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं आहात. जो सकाळी गेलो नाही कारण सकाळपासून एवढा पाऊस होता जोरदार, आता थोडंसं कमी आला म्हणून मी गेलो होतो, नाहीतर पाऊस कंटिन्युअसली चालू होता. त्यामुळे सकाळी आपण जाता आला नाही वैरण वगैरे चारा यासाठी. बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग.